आज आपण पण चालू करायच्या अगोदर आपण बघितलेलं होतं की प्रोडक्ट लाईफ सायकल, तुम्हाला बोलत होतो की प्रोडक्ट लाईफ सायकल बद्दल आपण थोडस सांगणार आहोत की आपण काय बघितलं होतं प्रोडक्ट लाईफ सायकल बद्दल, की पहिली फेज त्याच्यामध्ये कोणती होती, इंट्रोडक्शन फेज, बरोबर आहे. आता आपण काय करतो की जेव्हा प्रोडक्ट मार्केटमध्ये येतात, बरोबर, इंट्रोडक्शन फेज मध्ये काय काय असतं की प्रोडक्ट प्रमोशन, बरोबर आहे, त्याचं फ्री सॅम्पलिंग हे सगळं चालतं. मग प्रोडक्ट बद्दल लोकांना नवीन काय करायचे असते, आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची असते, माहिती द्यायची असते की माझा प्रोडक्ट हा कोणत्या कोणत्या तराचा आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन काय आहेत, त्याचा प्रोडक्ट माझा कसा रन करणार आहोत तुम्ही, बरोबर आहे. ते सांगितलं की इंट्रोडक्शन फेज मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एखाद्या प्रोडक्ट काय करा समजावून सांगाल, बरोबर आहे, त्याच्यामध्ये काय फीचर्स तुम्ही ठेवले, काय क्वालिटी तुम्ही आहे, तुम्ही काय करा एखाद्याला तुम्ही सांगाल. इंट्रोडक्शन फेज मध्ये काय होतं, प्रोडक्ट नव्याने मार्केटमध्ये येतो, त्याला काही कॉम्पिटिशन सुद्धा असतं की कॉम्पिटिशन कॉम्पिट करून काय करायचं, तर आपला सेल करायचा असतो तो प्रोडक्ट, तो प्रोडक्ट जास्तीत जास्त रित्या कसं सेल होईल हे आपण याच्यामध्ये बघतो, बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये के ग्रोथ स्टेज. आता प्रोडक्ट बघा की आपण जेव्हा काय करतो प्रोडक्ट इंट्रोडक्शन घ्यायचं की आपला काय विचार असतो की आपला प्रोडक्ट जास्तीत जास्त काय व्हावा, सेल व्हावा, बरोबर आहे. म्हणजेच काय की त्याची ग्रोथ स्टेज कशी झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे, आपला सेल इन्क्रीज झाला पाहिजे, बरोबर आहे. मग आपण काय करतो की अजून काही प्रोडक्ट समजा काही प्रमोशन असतील तर आणखी काही प्रमोशन करणार, बरोबर, त्याच्यामध्ये जे पॅकेजिंग आहे त्याला महत्व देणार, त्यानुसार काय करणार आपण प्रोडक्ट आपलं आपण सेल आउट करणार. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं प्राइस, प्रोडक्ट, चार पॉइंट सांगितलेले आहेत तुमचे की प्रोडक्ट प्राइस डिस्ट्रीब्युशन अँड प्रमोशन, हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोडक्ट मध्ये काय सांगितलं की तुमची प्रोडक्टची पॅकेजिंग अशी असावी की लोकांना काय करा अट्रॅक्ट करता आली पाहिजे, बरोबर आहे. ते आता काय सांगितले प्राइस, प्राइस कशी असली पाहिजे की प्रत्येका आधी कशी असली पाहिजे, रिजनेबल असली पाहिजे. डिस्ट्रीब्युशन, तुमची डिस्ट्रीब्युशन चॅनल कशी असले पाहिजे, खूप जास्त प्रमाणात चांगले मोठे असले पाहिजे, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करू शकता तुमचं प्रोडक्ट मॅक्स लेवलपर्यंत तुम्ही तो डिलिव्हर करू शकता. नंतर सांगितलेलं आहे प्रमोशन, प्रमोशन म्हणजे काय, इन्क्रीजिंग ॲडव्हर्टायझिंग टू बिल्ड द ब्रँड प्रेफरन्स, की तुम्हाला तुमची जी प्रमोशन आहे ती कशी असली पाहिजे, इन्क्रीजची आहे म्हणजे इन्क्रीजिंग असली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे की प्रमोशन चांगल्या चांगल्या प्रकारे तुम्ही आणखीन करता आलं पाहिजे, तर तुमचं प्रोडक्ट ग्रोथ लेवलला असणार आहे. आणि जेव्हा हा प्रोडक्ट ग्रोथ लेवलला असेल त्याच टाइमात येतं मॅच्युरिटी स्टेज. मॅच्युरिटी स्टेज म्हणजेच काय, की तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये आला, इंट्रोड्यूस झालाय, त्याच्यानंतर सगळ्याच्या तो ओळखीचा झालाय आता, बरोबर आहे, प्रोडक्ट ते लोक बाय करतायत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या प्रोडक्टला ग्रोथ पण चांगली भेटली, त्याचा सेल मार्केटमध्ये एकदम मोठ्या प्रमाणात होत गेला. पण जेव्हा मॅच्युरिटी स्टेज असते म्हणजेच काय की प्रोडक्ट तुमचा एक ठिकाणी येऊन काय होतो, ज्याची जी विक्री असते ती एक ठिकाणी येऊन काय होते, तिथं स्टॉप होते, म्हणजे काय तिथं ती थांबते, आणि कदाचित काही कस्टमर काय असतात तो प्रोडक्ट विकत घेतात, म्हणजे बघतात ना की एक लेवल जे होती तिथं ती लेवल तिथं स्टॉप केली जाते, जेणेकरून काय होतं की मॅच्युरिटी स्टेज त्यांनी सांगितलं की तुमचं प्रोडक्ट जेव्हा त्या लेवलला येईल तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्याचा दुसरा प्रयत्न केला पाहिजे. जसं तुम्हाला मी मध्ये एक्झाम्पल दिलं होतं की जेव्हा आयफोन आपली स्ट्रॅटेजी कशी बनवतात, की त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिले 11 काढला, 11 प्रो काढला, 11 प्रो मॅक्स काढला, हा मार्केटमध्ये जेव्हा त्याला इंट्रोड्यूस केलं त्याच्यानंतर त्याची ग्रोथ चांगली भेटली त्या लोकांना, आणि जेव्हा तो प्रोडक्ट मॅच्युरिटी स्टेजला आला म्हणजे एक लेवलपर्यंत येऊन तो प्रोडक्ट स्टॉप झाला, सगळे ज्या लोकांनी घ्यायचं, जे प्रोडक्ट आयफोन युजर आहेत ज्यांना घ्यायचं त्यांनी तो प्रोडक्ट घेतला, त्या ठिकाणी येऊन तो काय झाला, स्टॉप झाला. त्यानंतर काय झालं, त्या लोकांनी 12 Pro Max काढला, जेणेकरून काय झालं की तो प्रोडक्ट विकत घेण्याच्या ह्याच्यामध्ये जे बाकीचे कस्टमर आहेत त्यांच्याकडे 11 Pro आहे, आणि खरंच जे आयफोन युजर आहेत तर मोस्ट ऑफ प्रमाणात असे पीपल की जे चांगल्या प्रकारे ब्रँड युज करतात तर ते काय करतात, त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट आयफोन 12 Pro कडे गेले, बरोबर. मी ते सांगितलंय की मॅच्युरिटी लेवलला येण्याच्या नंतर तुम्ही काय करा, तुम्ही नवीन प्रोडक्शन चालू करा, आणि नवीन प्रोडक्शन चालू केलं की तुमचं खाली आहे डिक्लाईन स्टेज, म्हणजे काय पुन्हा प्रोडक्टची सेल खाली खाली येत जातो, खाली एक सेल यायला गेली की तुम्ही प्रोडक्ट तो काय करणार, स्टॉप करणार, आणि प्रोडक्ट स्टॉप केल्यानंतर तुम्ही जो नवीन प्रोडक्ट केलाय तो पण तुम्ही काय करणार, मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करणार. मग अशी ही प्रोडक्ट लाईफ सायकल आहे, इंट्रोडक्शन, बरोबर, त्यानंतर त्याची ग्रोथ, त्याच्यानंतर त्याची मॅच्युरिटी, परत डिक्लाईन. हा काय झाला, पुन्हा नव्याने सुरुवात करणार, पुन्हा येणार इंट्रोडक्शन, म्हणजे नवीन प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये आणला. तसंच आहे ते की तुम्ही जेव्हा नवीन प्रोडक्ट आणणार की प्रोडक्ट लाईफ सायकल अशी गोल चक्र सगळी काय असते, फिरत असते, हे सांगितलं तुम्हाला प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये. ठीक आहे, आता जो आपला पॉईंट तुम्हाला घेणार आहे ब्रँडिंग अँड पॅकेजिंग. आता प्रत्येकाला माहिती आहे की ब्रँड माहिती आहे, कोणते कोणते ब्रँड आहेत मार्केटमध्ये, कोण सांगू शकतं का कोणते कोणते मार्केटमध्ये ब्रँड आहेत, येस एनीवन, दररोज देतोय सांगा मला, येस झारा, ओके झारा, आणखीन आणखीन कोणते आहेत, एकच ब्रँड आहे मार्केटमध्ये फक्त झारा, फास्ट टॅग, ओके फास्ट टॅग,
अजून निशांत सदफ सांगा खच्चे खच्चे अजून मार्केट मध्ये ब्रँड्स आहेत माहिती नाही तुम्हाला कोणते कोणते ब्रँड्स आहेत अजून मार्केटला तुम्ही कोणते ब्रँड युज करता कोणते ब्रँड मला मोप ब्रँडेड वस्तूचा शौक आहे मोप जण बोलतात बरोबर कोणते कोणते गुची ओके आणखी जारा गुची फास्ट्रॅक आणखी कोणते ब्रँड आहेत येस येस सदफ अरे बोला तुम्हाला कोण ओरडणार आहे का लेक्चर मध्ये की कोण काय बोलणार आहे सांगा कोणते कोणते ब्रँड तुम्हाला माहिती आहेत कोणते ब्रँड तुम्ही युज करता अरमानी ओके अरमानी अरमानी एक्सचेंज ओके आणखीन इम्पिरियो अरमानी अजून कोणते कोणते ब्रँड्स आहेत सी आता तुम्ही जे हे ब्रँड सांगितले बरोबर आहे आता ह्या ब्रँडचे काहीतरी तुम्ही हे ब्रँड कसे ओळखता की तुम आता समजा तुमच्या समोर एक गुचीचं एक लेडीज हँडबॅग आली ओके तुम्हाला कसं समजेल की ही गुचीची आहे बघ त्यांचे काहीतरी सिम्बॉल त्यांचे काहीतरी नावं त्याच्यावरती असतात बरोबर आहे आता इम्पिरियो अरमानी आली इम्पिरियो अरमानी आली किंवा रोलॅक्स आलं बरोबर आहे वॉच मध्ये काय सिम्बॉल असतात इव्हन आयफोनचं पण घ्या आयफोन पण काय चांगला ब्रँड आहे बरोबर आहे म्हणजेच काय की आयफोनचं काय दिलेलं आहे की ऍपल आहे मागे लोकांना समजायला येतं की हा ना हा खूप एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहे ऍपल ब्रँड आहे हा आयफोन प्रोडक्ट आहे म्हणजेच काय की ब्रँडिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे त्यांनी काय सांगितलं की तुम्ही एखादी जेव्हा ब्रँड तयार करता मार्केटमध्ये जेव्हा ब्रँड तयार केल्याच्या नंतर लोकांनी काय करतं इझिली कळतं की तुम्ही कोणती ब्रँड कोणती त्याची पॅकेजिंग काय आहे कशा पद्धतीने तुम्ही काय करताय सेल करताय लोक काय आहे त्याला अवेअर आहे त्याला माहिती आहे लोकांना की कशा प्रकारे तुम्ही काय करताय सेल करताय बरोबर आहे ब्रँड इज अ नेम दॅट साईन ऑफ सिम्बॉल ऑर डिझाईन अ कॉम्बिनेशन देम इंटेंड टू आयडेंटिफाय द गुड्स अँड सर्व्हिसेस टू सेलर ग्रुप अँड सेल अँड डिफरन्स फ्रॉम द दोज ऑफ सेलर्स सी इझिली काय होतं आयडेंटिफाय करता येतं हे कोणत्या पद्धतीचा ब्रँड आहे काय आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलंय की ब्रँड मध्ये काय होतं की लोक काय होतात त्या वस्तूला जास्त करून अट्रॅक्ट होतात बरोबर आहे नाही आता असं सांगू शकतो का की आयफोन आहे किंवा गुचीचं हँडबॅग आहे ते आम्हाला आता त्याची प्राइस 10,000 2,000 दे असं कोण सांगेल का डायरेक्टली नाही कारण ब्रँडची व्हॅल्यू ही कधीच कमी होत नाही जास्त प्रमाणात ओके काही पर्सेंट डिस्काउंट अलाव करता येतं पण त्याच्यामध्ये काय सांगायचं तुम्हाला की ब्रँडेड जी वस्तू आहेत ते कसं आहे ते कशाने आयडेंटिफाय होतात तर त्यांचे सिम्बॉल त्यांची डिझाईन त्यांनी ते काय करता येतं आयडेंटिफाय करता येतं आपल्याला बरोबर आहे आणि त्याच्यामुळे काय होतं त्याचा जो सेलर ग्रुप आहे जो सेल करणारा ग्रुप आहे तो काय लिमिटेड स्टॉक ठेवून तो काय करू शकतो सेल करू शकतो म्हणजे अट्रॅक्ट कस्टमर त्याला ओरेडी असतात ते नोन अबाउट द प्रोडक्ट कसं माहिती असतं त्याला काय ते ओरेडी काय असतात की वेल एक्सपिरियन्स असतात कस्टमर जे प्रोडक्ट बाय करणार आहे ते कसं असतं त्याच्यामध्ये वेल एक्सपिरियन्स त्याला माहिती असणार नाही त्या प्रोडक्ट बद्दल या प्रोडक्ट मध्ये एक्झॅक्ट काय आहे आणि आम्हाला कशाने काय करायचं आहे हा प्रोडक्ट सेल करायचा आहे कारण ब्रँडिंग वस्तू ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप चालणारी वस्तू आहे ब्रँडेड ओके खूप सारे त्याच्यामध्ये आहे इझिली आपण काय करू शकतो की एखाद्या समजा जर ब्रँड आपल्याला वेल माहिती नसेल जर नवीन ब्रँड मार्केटमध्ये ते इझिली त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा काय आहे अवेलेबल आहे गुगलवरती तुम्ही एखाद्या कोणत्याही एक वॉच किंवा कोणत्याही हँडबॅगचं नाव टाकून बघा तुम्हाला इझिली जर पूर्ण त्याचं स्पेसिफिकेशन येतं की हा ब्रँडची वस्तू आहे मेड इन US आहे मेड इन इटली आहे बरोबर आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय त्याच्यामधून तीच वस्तू तुम्ही बाय करू शकता म्हणजे असं सांगितलं की ब्रँडिंग अँड पॅकेजिंग ब्रँड जसं इम्पॉर्टंट आहे त्याची त्या खूप पॅकेजिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे ओके हेच आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे आता नेक्स्ट सांगितलं आपल्याला की मिनिंग अँड रोल ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ पॅकेजिंग त्याच्यामध्ये काय सांगितलंय आपण जसं बघितलं की पॅकेजिंग लेक्चरमध्ये सुद्धा की पॅकेजिंगला सुद्धा खूप इम्पॉर्टन्स त्या लोकांनी दिलेलं आहे बरोबर आहे कारण का बघतो ना आपण की पॅकेजिंग होतं पूर्ण आपला काय असतो सेल्स आपला काय करतो ठरतो जसं मी सांगितलं होतं की एखादी जो ओल्ड मार्केटमध्ये कोणता प्रोडक्ट असेल त्याची आपली पॅकेजिंग जर चेंज केली बरोबर आहे तर लोकांना काय वाटतं की हा प्रोडक्ट पण चेंज झाला पण नाही क्वालिटी सुद्धा ते सेमच असते मग पॅकेजिंग वरती काय ठरतं आपलं आपलं सेल ठरतं की आपली सेल ग्रोथ कशा पद्धतीने होणार आहे आणि आपण सेल कसा करणार आहोत हे याच्यामध्ये आपल्याला काय इझिली ठरतं मग ते सांगितलंय आपल्याला याच्यामध्ये की पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये अट्रॅक्शन आता काय सांगितलं याच्यामध्ये की जेव्हा तुमची पॅकेजिंग जो व्यवस्थित असेल बरोबर आहे तुम्ही व्यवस्थित प्रोडक्ट जो सेल करताय त्याला व्यवस्थित तुम्ही क्लीन आणि क्लिअर ठेवलाय तर लोक काय होतात त्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट होतात आणि इव्हन तुम्ही त्याचं जर प्रमोशन व्यवस्थित केलं तर 100% कस्टमर काय माहिती तुमच्याकडे त्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट होणार आहे मग हे सांगितलं याच्यामध्ये की जर लोकांना तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल कस्टमर जास्तीत जास्त प्रमाणात तुमचे वाढले पाहिजे तर तुम्हाला काय करता आलं पाहिजे त्या प्रोडक्टचं व्यवस्थित प्रमोशन करता आलं पाहिजे व्यवस्थित पॅकेजिंग करता आलं पाहिजे
बरोबर आहे. हे सांगितलं की जेव्हा तुम्ही नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणता, मार्केटमध्ये प्रोडक्ट आणल्याच्या नंतर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आम्ही जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे ते कस्टमरचं लुक त्याच्याकडे बघण्याचा कसा आहे, पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे कस्टमरचा, हे आपल्याला समजता आलं पाहिजे. आणि हे सांगितलं याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही रिसर्च कराल, रिसर्च केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येतं की कस्टमरला कोणत्या रीती कोणत्या याच्या नंतर प्रोडक्ट आवडतो किंवा कोणते त्याची एक्झॅक्टली वॉन्ट्स काय आहे. मग त्याच्या वॉन्ट्स तुम्हाला काय करायचं, प्रोडक्ट डिझाईन करायचं आहे. मग तुम्ही तो प्रोडक्ट डिझाईन केला की तुमच्या लक्षात येणार आहे की हा प्रोडक्ट किती प्रमाणात काय झाला पाहिजे, सेल झाला पाहिजे, याची पॅकेजिंग कशी असली पाहिजे. ओके, सो हे त्याच्यामुळे तुम्हाला सांगितले नाही. नेक्स्ट पॉईंट आहे प्रमोशन. जर तुम्हाला आता सांगितलं की पॅकेजिंग ऑल्सो प्ले अ इम्पॉर्टंट रोल फॉर प्रमोटिंग इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट आउट साइड पॅकेजिंग मे कंटेंट डायरेक्शन हाऊ टू यूज प्रोडक्ट टू मेक द प्रॉफिट, सॉरी मेक द प्रोडक्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय की तुमचं प्रमोशन हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या प्रोडक्ट सेल्ससाठी. तुमचं जर प्रमोशन व्यवस्थित असेल तर तुम्ही काय करू शकता, म्हणजेच काय प्रमोशन म्हणजे काय की तुम्ही त्याला इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करायचे तुमच्या कस्टमरला. बरोबर आहे, तुम्ही ती योग्यरित्या तुम्ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली की लक्षात येईल कस्टमरचे की माझा प्रोडक्ट तुम्ही सेल करणार आहे तो प्रोडक्ट कशा रीतीने चांगला आहे, तुम्हाला कशा रीतीने माझा काय होऊ शकतो सेल होऊ शकतो, हे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच जर प्रोडक्ट आपला चांगला असेल तर आपलं प्रमोशन कसं होतं, आपण समजा इव्हन एक नॉर्मल प्रोडक्ट घ्या ज्याच्याकडून आपण प्रमोशन समजा आपण चांगलं केलं नाही, एक ज्याचं प्राइस खूप कमी आहे, ओके 5000 प्राइस आहे कोणत्याही चांगल्या प्रोडक्टची, एक ऍज अ ब्रँड मध्ये मी सांगतोय तुम्हाला, आणि त्याची तुम्ही जर प्रमोशन चांगल्या पद्धतीने केले नाही तर सेल होणार आहे का, नाही होणार. बरोबर आहे, तेच त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या रीती तुम्ही प्रमोशन कराल त्याची पॅकेजिंग ज्या रीती असणार आहे, त्याची डिझाईन ज्या रीती असणार आहे, तेव्हा तुम्हाला काय करता येतील, तुमचे कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट करता येतील. मग हे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे परचेस डिसिजन. त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगितलंय की पॅकेजिंग मे ऑल्सो कंटेन इंग्रेडियंट्स, सॉरी पॅकेजिंग ऑल्सो कंटेन टू टेक द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट ऑफ इन्फॉर्मेशन कॅन हेल्प सेल द प्रोडक्ट बिकॉज अलाउ द कस्टमर टू ऑब्टेन नेसेसरी इन्फॉर्मेशन टू नीड टू मेक परचेस डिसिजन बिकॉज द प्रमोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट एज वेल एज अवर डिझाईन. त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये की तुम्ही एखादा परचेस डिसिजन घेत आहे, बरोबर आहे, एखादा कस्टमर आहे ज्याला डिसिजन घ्यायचं की मला हे प्रोडक्ट परचेस करायचे, मग तो कोणत्या बेसिसवरती घेणार आहे की त्याला माहिती आहे की मी ह्या प्रोडक्टचे काय केले, अगोदर टीव्हीमध्ये ऍड बघितलेली आहे, माझ्या मित्रांनी हे प्रोडक्ट ऑलरेडी युज केले आहे, ते वेल एक्सपिरियन्स आहे, ह्या प्रोडक्टची डिझाईन खूप चांगली आहे, पॅकेजिंग खूप चांगली आहे, तर मला काय करायला जेव्हा मी प्रोडक्ट सेल बाय करायला जाणार आहे तेव्हा काय होईल की मी इझिली त्याच्यामध्ये डिसिजन घेऊ शकतो. बरोबर, तुम्ही एवढी मोठी वस्तू घेताय, ब्रँडेड वस्तू घेताय, ती खरंच एक्सपेन्सिव्ह असणार आहे, ते काही तुम्हाला एकदम इझिली पे अमाऊंट मध्ये भेटणार नाहीये की त्याचे पैसे खूप कमी नसणार आहेत. बरोबर आहे, बऱ्यापैकी त्याची अमाऊंट असणार आहे. मग ही अमाऊंट तुम्ही पे करताना तुम्ही काहीतरी डिसिजन घ्याल असता की मला ही वस्तू घेतली पाहिजे की नको, मग तुम्ही ती कोणत्या बेसिसवर डिसिजन घ्याल, हे त्यांनी जेव्हा तुम्हाला सांगितले. मग तुमचं डिसिजन कसं असलं पाहिजे की तुम्हाला तुम्ही त्या प्रोडक्टची ऑलरेडी रिसर्च केली, रिसर्च मध्ये काय समजलं की ह्या प्रोडक्टची ब्रँडिंग खूप चांगली आहे, खूप चांगला प्रोडक्ट आहे, प्रमोशन पण खूप चांगल्या पद्धतीने होत आहे, त्याचे फीचर्स मला इझिली समजलेत, मी वेल नोन आहे त्या प्रोडक्ट पासून, मला खूप प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, माझे पर्सनल डिसिजन मी घेण्यात काय होऊ शकतो, इझी होऊ शकतो. इव्हन लोकांच्या तोंडातून याचं सुद्धा मी ऐकलेलं आहे की लोकांनी हा प्रोडक्ट युज केलाय ते खूप सॅटिस्फाई आहे. बरोबर आहे, हे कधी होणार शक्य, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये त्याची ब्रँड व्यवस्थित होणार आहे, क्वालिटी तुम्ही मेंटेन ठेवणार, ओके, इव्हन जरी पॅकेजिंग जरी चेंज झाली तरी त्याची क्वालिटी कशी असणार आहे, खूप चांगली असणार आहे, ओके, आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमच्या सेलनाही खूप ग्रोथ भेटणार आहे, हे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो आज आपण जास्त पॉईंट घेणार नाही आहोत, हे पॉईंट फक्त मी आज सुरू केले तुम्हाला, ब्रँडिंग अँड पॅकेजिंग, त्याच्यामध्ये तुमचा जो पॉईंट आता मी घेतला बिनिंग ऑफ ब्रँडिंग अँड पॅकेजिंग आणि इम्पॉर्टन्स ऑफ पॅकेजिंग, ओके, ह्याच्याबद्दल कोणता पॉईंट समाधान असेल तर मेसेज करा, आणि काही तुमचे जे निवळ नोट्स दिलेले आहेत मी ते तुम्ही काय करा, लिहून मला जेवढे लवकर होईल तेवढे लवकर तुम्ही माझे नोट्स लिहून पाठवा, ओके, आणि हे पण तुम्हाला नोट जेवढे झाले आपलं प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग मध्ये त्याचे नोट सुद्धा मी तुम्हाला आज पाठवणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणता पॉईंट समजणार असेल तर मला विचारा, हा, आणि पूर्ण ते नोट्स आहेत ते लिहून काढा. ठीक आहे, थँक्यू. सो त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट जो आपला आपण बघणार आहोत तो आहे डिफरेंशिएशन. सो डिफरेंशिएशन म्हणजेच काय, की जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणता, बरोबर आहे, तुम्ही बघता की प्रत्येक प्रोडक्टची काय आहे, वेगवेगळे फीचर्स आहेत, वेगवेगळी क्वालिटी आहे, वेगवेगळे ब्रँड आहे, त्यानुसार तुम्ही काय केलं पाहिजे, त्याची पॅकेजिंग सुद्धा काय आहे डिफरंट असली पाहिजे. समजा आपण आपल्या एकच आपला कंपनी आहे आणि त्या कंपनीने एकच पॅकेजिंग ठेवली,
तर प्रोडक्ट कसं होणार आहे, सेम होणार आहे, बरोबर. लोकांना काय वाटतं एकच प्रोडक्ट आहे, मग त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, कस्टमर्स मे बी कन्फ्युज होऊ शकतो की कोणता प्रोडक्ट एक्झॅक्ट तो घेतोय, बरोबर. त्याच्यामध्ये सांगितलं की पॅकेजिंग एवढं इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटीनुसार, तुम्हाला वेगवेगळ्या प्रोडक्टनुसार त्याची काय करायचं असले पाहिजे, प्रोडक्टमध्ये डिफरेन्शिएशन ठेवलं पाहिजे, त्याच्या पॅकेजिंग मध्ये तसे वेगवेगळे फरक असले पाहिजे, बरोबर आहे. की तुम्ही समजा सेम लोक फॉलो करत आहे, सेम लोक फॉलो करत असता सुद्धा तुम्ही काय करणार, पॅकेजिंग ते डिफरेन्शिएट कसं करणार, वेगळे करणार आहात, बरोबर आहे. काही असं सांगितलं, इफ द प्रोडक्ट पॅकेजिंग चेंज इट मे बी अल्टर टू ब्रँड रिसेप्शन ऑफ कंपनी विच डझंट मीन दॅट द कंझ्युमर वुड नॉट स्टील परचेस ऑफ द प्रोडक्ट इफ द डिले विथ द परचेस अंटील द पर्सन एबल टू आयडेंटिफाय. सी, कसं होतं की समजा खूप जुना प्रोडक्ट चालत आलेला आहे आणि तुम्ही त्याच्यानंतर त्या प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही सडनली त्याची पॅकेजिंग चेंज केली, तर लोकांना काय वाटतं कदाचित हा तो वेगळा प्रोडक्ट आहे जो मी पहिले घ्यायचा नाही, हा कोणतरी नवीन प्रोडक्ट आलेला आहे, बरोबर आहे. मग त्याचा लोगो तो असू शकतो की तुम्ही कोणता प्रोडक्ट सांगायचा, जोपर्यंत कस्टमरला हे पटत नाही, आयडेंटिफाय होत नाही की हा प्रोडक्ट तोच आहे, तो म्हणजे पुन्हा तुमचा कस्टमर प्रोडक्ट बाय करणार आहे का, नाही. म्हणून सांगितले की जसं जसं तुम्ही पॅकेजिंग चेंज करत जा, जसं जसं तुम्ही त्या प्रोडक्ट मध्ये इनोव्हेशन घडून आणणार आहात, तसं जसं तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं प्रमोशन सुद्धा करायचं आहे. म्हणजे प्रमोशन ही खूप इम्पॉर्टंट स्टेज सांगितलेली आहे त्यांनी, बरोबर आहे. जर तुम्ही प्रमोशन व्यवस्थित तिथे तुम्ही केलं तर काय होणार, तुमचा प्रोडक्ट इझिली काय होऊ शकतो, सेल होऊ शकतो. नंतर सांगितलंय त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे इनोव्हेशन. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की इनोव्हेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का बिझनेस एन्व्हायरमेंट हे डायनॅमिक आहे, खूप सारे चेंजेस होत राहतात, बरोबर आहे. आणि जसं तुम्हाला सांगतो की एक वेळ असं येतो की आपल्या प्रोडक्टला काय करायला लागतं, आपली प्रोडक्टची स्ट्रॅटेजी आपल्याला काय करायला लागते, बदलावी लागते, आपली प्रमोशनची स्ट्रॅटेजी काय करतो आपण, चेंज करतो, बरोबर आहे. मग ही स्ट्रॅटेजी आपण चेंज करत असताना आपल्याला हे लक्षात येणे गरजेचे आहे की जे आपण प्रोडक्ट सेल करतोय, बरोबर आहे, म्हणजे आपण प्रोडक्ट सेल करणार आहोत त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष आपण सेम स्ट्रॅटेजी फॉलो केली, जी खूप पहिले 10 वर्षापासून स्ट्रॅटेजी होती, तीच जर आता आपण फॉलो केली चालणार आहे का, नाही. मग त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला खूप सारे इनोव्हेशन घडवावे लागतात, खूप सारे इनोव्हेशन येतात, चेंजेस येतात, आणि हे चेंजेस जर आपण एक्सेप्ट केले तर काय होऊ शकतो, आपला प्रोडक्ट इझिली सेल होऊ शकतो, बरोबर. त्याला डिमांड चांगली पद्धतीने काय होऊ शकतो, भेटू शकते, आपली सेल ग्रोथ ही खूप मोठ्या पद्धतीत होऊ शकते. तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं की नोकिया ही एक टायमाची खूप मोठी कंपनी होती, हे असं सगळ्यात जास्त सेल त्याचा वर्ल्ड वाईड खूप जास्त होता, बरोबर आहे. तेव्हा बाकीच्या लोकांना सॅमसंग, ओप्पो हे नाव माहिती सुद्धा जास्त नव्हते, कारण का की नोकियाने खूप सारे पीपल कस्टमर्स कव्हर केले होते. पण जेव्हा त्याला इनोव्हेशन करायची गरज होती, ज्या टायमात त्याला असं वाटलं की आपल्याला हे सडनली चेंज करायचं आहे, करायची गरज आहे, जसं लोकांच्या डिमांड प्रमाणे किंवा लोकांच्या आवडीप्रमाणे, ते चेंज करू शकले नाही. कारण का सगळ्यात पहिले अँड्रॉइड ही कुणाकडे गेली, त्यांच्याकडे गेली, बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं की आम्ही अँड्रॉइड सिस्टीम फ्री मध्ये तुम्हाला देतोय, बरोबर. पण त्यांनी ती एक्सेप्ट नाही केली, त्याला काय असं वाटलं की आम्ही जर आमचे जे प्रोडक्ट बदललं, आम्ही फीचर्स बदलले, तर कदाचित हा प्रोडक्ट चालणार नाही. बट त्यांची सगळ्यात मोठी चुकी ती झाली की त्यांनी तो काय केला, तो प्रोडक्ट एक्सेप्टच नाही केला. मग जो त्यांनी जो चेंजेस काय होते, त्यांनी चेंजेस एक्सेप्टच नाही केले. मग ते कुणाकडे गेले, सॅमसंगकडे गेले, बरोबर. सॅमसंगने ते एक्सेप्ट केले आणि त्याच्यामुळे काय झालं, सॅमसंगचा जो सेल आहे खूप रॅपिडली झाला, आणि जी एक टायमाची सगळ्यात मोठी कंपनी होती, बरोबर आहे, ती सरळ त्याचा सेल काय झाला, कमी झाला, त्याची ग्रोथच पूर्ण कमी झाली, ते कदाचित आपल्याला दिसत सुद्धा नाही, बरोबर आहे. हे सांगितलेलं आहे की त्या टायमध्ये त्यांनी योग्य वेळी योग्य डिसिजन जे घेतले असते, ते काय झालं असतं की आज ती कंपनी आणखी मोठ्या प्रमाणात टॉपला असते, बरोबर आहे. ते सांगितले की तुम्हाला काय करायचं, जसे जसे इनोव्हेशन होत होतात, डायनॅमिक चेंजेस होत होतात, तसे तुम्हाला काय केले पाहिजे, एक्सेप्ट केले पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा एक्सेप्ट कराल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल जे लोकांच्या कस्टमरच्या गरजा आहेत, तुम्ही काय करू शकता, बोलवू शकता, कस्टमरच्या गरजा तुम्ही भागवू शकता, हे तुम्हाला काय येणार आहे, लक्षात येणार आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे सांगितलेलं आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. सी, ह्याच्या अजून काय सांगितलं की एखादा जेव्हा मार्केटमध्ये तुम्ही काय करता, तुमचा प्रोडक्ट सेल करता, बरोबर आहे, तुम्ही एखाद्या त्या प्रोडक्ट बद्दल एखाद्याला माहिती देत असता, तेव्हा तुमचं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, इफेक्टिव्ह असलं पाहिजे, बरोबर आहे. जर तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह नसेल तर लोकांच्या काय समजात येणार नाही की एकदा ह्या प्रोडक्ट बद्दल काय तुम्ही सांगताय, काय फीचर्स आहेत, बरोबर आहे. हे सांगत असताना तुम्ही काय करा की तुमचं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असेल, बरोबर आहे, लोक तुमच्याकडून काय चर्चा करू शकतात, त्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही माहिती बरोबर येते, तुम्ही काय करू शकता, देऊ शकता, व्यवस्थित तुम्ही त्याच्यावर कम्युनिकेट करू शकता, बरोबर आहे. नंतर सांगितलं डिझाईन, शेप अँड कलर. बघा, प्रत्येक प्रोडक्ट मध्ये काय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्या प्रोडक्टची डिझाईन कशी असली पाहिजे, त्याचा शेप कसा असला पाहिजे, त्याचा कलर कसा असला पाहिजे, बरोबर आहे. भरपूर ठिकाणी काय होतं की जिथं प्रोडक्ट सेल होतात त्या ठिकाणी काय करतात की लोकांच्या आवडीनिवडीनुसार ते काय करतात, प्रोडक्ट डिझाईन करतात, त्याचा कलर त्याप्रमाणे ठरवला जातो. जसं की तुम्ही एखाद्या बघा की लहान पोरांच्या स्टॉल मध्ये गेला, तिथे गर्ल्ससाठी काय आहे, जसं एक किंडर जॉय बघा, किंडर जॉय काय करते, तुम्ही बघितलं की लहान मुलांची जी चॉकलेट्स येतात, किंडरजॉयचं एक्झाम्पल काय आहे की बघा, ते काय करतात, ते बॉईज साठी वेगळे टॉईज प्रोव्हाइड करतात, गर्ल्स साठी वेगळे टॉईज, त्याचा शेप कसा आहे, किंडरजॉय जे बॉईज घ्यायला त्याच्यावरती
पर काय आहे की वेगळा व्हाइट कलर ते काय करतात प्रोव्हाइड करतात आणि ह्याच्यामध्ये पिंक कलर आहे म्हणजे ते काही कलर सुद्धा काय करतात तुमच्या सेल्सवर ठरवू शकतात की कसं असला पाहिजे. आता एखादा समजा लहान मुलं जरी गेली हा ज्याला माहिती आहे की त्याची किंडरच्या खात ते म्हणायला माहिती आहे की हे ह्याच्यामध्ये जे टॉईज असणार आहेत ते मुलीचे असणार आहेत कारण त्याच्या कलर वरून लक्ष देतो की हा कलर ह्यांच्यासाठी केलेला आहे गर्लसाठी आहे. गर्ल्स गेली तर एक्झॅक्टली तो काय करतात किंडर जो आहे उचलतात. बरोबर आहे. म्हणजेच काय की एक्झॅक्टली त्यांना माहिती असतं की एखाद्या प्रोडक्टच्या डिझाईन वरून एखाद्या प्रोडक्टच्या कलर वरून की कोणता प्रोडक्ट काय केला पाहिजे त्यांनी बाय केला पाहिजे. बरोबर आहे. त्या प्रकारे त्याची डिझाईन असते. बरोबर. मग एखादी डिझाईन ठरवते की तुमचा सेल कशा प्रकारे होतो. बरोबर आहे. नेक्स्ट सांगितलेलं आहे नेक्स्ट आहे मटेरियल. आता मटेरियल मध्ये काय सांगितलंय व्हॉट इज प्रिंटेड ऑन द बोर्ड ऑफ रीड पर्टिक्युलरली विलिंगली वेल व्हॉट पॅकेजिंग इन द बोर्ड सेल पर्टिक्युलरली वेल टेकिंग द गुड डिझाईन मटेरियल अँड युजिंग गुड मटेरियल टू क्वालिटी प्रोडक्ट. आता त्याच्यामध्ये मला काय सांगितलं की जेव्हा तुम्ही प्रोडक्ट व्यवस्थित युज करता मग हे प्रोडक्ट युज करत असताना त्याचं मटेरियल पण कसं असलं पाहिजे खूप चांगलं असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारचे मटेरियल युज कराल तर तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट काय कराल सोल्ड कराल क्वालिटी प्रोडक्ट त्याचं आउटपुट तुम्हाला भेटेल. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये सांगितलं की तुमचं प्रोडक्ट चांगला असेल तुम्ही काय करू शकता तुमचं मटेरियल चांगलं असेल तुमचं प्रोडक्ट काय करू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने डिझाईन करू शकता. ओके. नेक्स्ट सांगितलेलं ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रमोशन. पुन्हा पॉईंट आलाय प्रमोशन मध्ये की प्रमोशन स्ट्रॅटेजी. आता प्रमोशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे प्रमोशन स्ट्रॅटेजी तुमची कशी वेगवेगळी असली पाहिजे. बरोबर आहे. की तुम्ही बोलतो तुम्हाला की जुनी प्रमोशन स्ट्रॅटेजी तुम्ही जर फॉलो करताय तर ती चालणार आहे का नाही. मग तुम्हाला काय केलं पाहिजे नवीन प्रमोशन स्ट्रॅटेजी बनवल्या पाहिजेत आणि त्यापैकी तुम्हाला काय केलं पाहिजे सेल करता आला पाहिजे. तुमची जर स्ट्रॅटेजी व्यवस्थित असेल तर तुम्ही काय करू शकता तो प्रोडक्ट तुम्ही सेल आउट करू शकता. बरोबर. त्याच पद्धतीने सांगितलं की तुमची प्रमोशन स्ट्रॅटेजी चांगल्या तुम्ही चांगल्या पार पाडून तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला सेल जास्त प्रमाणात करायचं आहे. बरोबर आहे. जशी चांगली प्रमोशन स्ट्रॅटेजी असेल तेव्हा तुम्हाला कस्टमर काय करता येतील अट्रॅक्ट करता येतील. बरोबर आहे. ते सांगितलं की न्यूज पेपर त्यानंतर बोर्डिंग त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे टीव्हीद्वारे तुम्ही करू शकता. बरोबर आहे. म्हणजे तुमचं जसं प्रमोशन आहे त्यामध्ये तुमचा सेल काय होऊ शकतो चांगला होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे प्राइस. प्राइस मध्ये काय सांगितलंय तुम्हाला की प्राइस कशी असली पाहिजे तुमची रिजनेबल असली पाहिजे. बरोबर. ते सांगितलं त्याच्यामध्ये की तुमची जर प्राइस रिजनेबल असेल तर येणारे कस्टमरचं आउटपुट तुम्हाला कसा भेटणार आहे छान भेटणार आहे. तुम्ही अशी प्रोडक्ट डिझाईन करता की त्याची प्राइस खूप जास्त आहे तर प्रत्येक कस्टमर तो बाय करणार आहे का नाही. मग तो काय तो बाय करणार नाही. मग त्याची प्राइस पण कशी असली पाहिजे चांगली असली पाहिजे जेणेकरून काय होते तुम्हाला कस्टमर अट्रॅक्ट करता येतील. आता प्राइस प्रोडक्ट प्लेस अँड प्रमोशन आपण याच्याबद्दल आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. यातले काही पॉईंट तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये भेटतील. ओके. सो व्यवस्थित त्या तुम्ही काय करा स्टडी करा काही समजणं असेल तर तुम्ही मला फोन करून किंवा मेसेज करून विचारू शकता. ओके. थँक्यू. तर चॅप्टरचं नाव आहे प्राइसिंग. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया प्राइस. आता प्राइस म्हणजे काय तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आपण प्राइस काय कशाला बोलतो. बरोबर आहे. प्राइस काय दर्शवते की आपल्या प्रोडक्ट किती चांगला आहे त्याची क्वालिटी कशी आहे. बरोबर. म्हणजेच काय की प्राइसिंग मध्ये पूर्ण आपला काय असतो बिझनेस अवलंबून असतो. बरोबर आहे. आपण जर प्राइस रिजनेबल ठेवली तर कस्टमर काय होतात आपल्या प्राइस कडे अट्रॅक्ट होतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप जास्त प्रमाणात विकले जातात. मग प्राइस हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मार्केटिंग मध्ये. हे तुम्हाला माहितीच आहे. आपण बघितलं लेक्चर मध्ये की जेव्हा आपण 4P ची बात करतो त्याच्यामध्ये प्राइस ही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्राइस जर व्यवस्थित ठेवली कस्टमर त्याचे रेग्युलर बेसिस तुमचे जे प्रोडक्ट घेत असतील. बरोबर आहे. आणि प्राइस तुम्ही सडनली जर वाढवली तर प्रोडक्ट कस्टमर घेणार आहेत का नाही घेणार. हेच बघायचं की प्राइसिंग हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर सांगितलेलं आहे आपल्या ह्या चॅप्टर्स मध्ये. सो त्याच्यावरती तुम्हाला पहिलं सांगितलं आहे की सिलेक्टिंग द प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे यू वुड अग्री दॅट फॉर माय स्टेप आयडेंटिफाय द प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह द कंपनी फर्स्ट डिसाइड वेअर इट वॉन्ट टू पोझिशन इट्स मार्केटिंग ऑफरिंग. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा की पहिला पॉईंट जेव्हा बघा काही प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह काय असतात. जेव्हा मार्केटमध्ये कोणताही प्रोडक्ट येतो किंवा आपण नवीन प्रोडक्ट लॉन्च करतो मग लॉन्च करण्याच्या अगोदर आपण काय करतो त्या प्रोडक्टची प्राइस डिसाइड करतो. बरोबर आहे. त्याची एस्टिमेटेड कॉस्ट म्हणजे त्याची एक्झॅक्ट किती कॉस्ट होती त्याला ज्या प्रोडक्टसाठी लागलेली आहे प्लस आपल्याला त्याचं प्रॉफिट किती मिळू शकतो त्यानुसार आपण काय करतो प्राइस सिलेक्ट करतो. बरोबर आहे. आणि प्राइस एकदा आपण ठरवली की त्यानुसार आपण काय करतो तर प्रोडक्ट मार्केटला आणतो.
बरोबर ते सांगितलेलं आहे तुमचा की तुमचं प्राइस अशी असली पाहिजे की जास्त तुम्हाला प्रोडक्ट होती जास्त जास्त कव्हर करता नाही आलं पाहिजे पण ऍटलीस्ट तुमचं तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. बरोबर आहे, हे इम्पॉर्टंट फॅक्टर सांगितलेलं आहे. मग हे सांगितले की प्राइस ठरवत असताना तुम्हाला काय बघायचं आहे याच्यामध्ये की एक्झॅक्ट तुम्ही कस्टमरला जी प्राइस देताय ती कस्टमरला रिजनेबल ह्याच्यामध्ये आहे का, त्या प्रोडक्टची क्वालिटी तशी आहे का ज्याच्यासाठी तुम्ही प्राइस देताय. आता मी तुम्हाला असं सांगितलं की कोणतीही तुम्हाला चांगली गाडी घ्या, BMW आणि दुसरी घ्या मारुतीची कम्पेअर करा, ओके, किंवा कोणतीही घ्या ऑडी घ्या कोणतीही, तर ती अशी कार करा की त्याची प्राइस सेम तुम्ही मारुतीची रेंजला आणाल का, नाही. म्हणजेच काय की क्वालिटीनुसार प्रोडक्टनुसार तुम्ही काय करा ती प्राइस ठरवाल, हे सांगितलं आहे याच्यामध्ये. ओके, त्यानंतर काय सांगितलेलं आहे डिटरमाइनिंग डिमांड. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही कस्टमरची काय करा डिमांड बघा, बघ कस्टमरला एक्झॅक्ट कोणत्या वस्तूची डिमांड आहे, कोणत्या कस्टमरला एक्झॅक्ट वॉन्ट आहे त्यांची. बरोबर आहे, आणि कधी कधी असं होतं बघा की मध्ये लॉकडाऊन मध्ये तुम्ही बघितलं असाल की कोण असे प्रोडक्ट जे पहिले 10 रुपयाला होते तिथे 20-30 रुपयाला विकायचे. मग हे योग्य आहे का हे तुम्हाला माहिती आहे. प्राइस अशी डिसाईड करा की ते प्रत्येकाला काय होईल अफोर्ड करू शकतात लोक. बरोबर आहे, ते प्रोडक्ट काय करू शकतात विकत घेऊ शकतात. Following the identification of objective, the firm needs determined demand. Each price will lead to different level of demand, therefore have different impact on the company. I am taking the main point, in normal cases, demand and price, a price reasonable to the customer, to the higher prices lower than the demand. In case the business goods demand curve something stop of upward, याच्यामध्ये काय सांगेल तुम्हाला की एखाद्या चीज प्राइस जास्तीत जास्त प्रमाणात असेल. बरोबर होतो ना, आपण ज्या वेळेला डिमांड जास्त असेल त्या काय बोलतो की नाही जी प्राइस देऊ ती कस्टमर एफोर्ड करू शकतो. मग अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की आपण बघायचे किती मार्केटमध्ये डिमांड आहे, डिमांड बघून तुम्ही प्राइस ठरवणार का नाही. तुमची बोलू तुम्हाला सुरुवातीला एस्टिमेटेड कॉस्ट आणि तुमची एक्झॅक्ट लागेल तुम्हाला प्रॉफिट हे किती आहे ह्यानुसार तुम्ही काय करणार प्राइस ठरवणार आहात. त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे परफ्यूम कंपनी रेस इज प्राइस sold more perfume rather than less. Some consumers take the higher price, significantly the better product. See, most of time काय होतं की समजा अशा ठिकाणी एक परफ्युम कंपनी आहे ती खरंच चांगलं प्रोडक्ट सोल्ड करते, जसं की आपण काबरवा एक्झाम्पल बघितलं होतं. ओके, समजा काही असे चांगले प्रोडक्ट आहेत की गुच्ची वगैरे असे प्रोडक्ट आहेत ते काय करतात जास्त प्रमाणात परफ्युम काढून ते सेल करतात. मग त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रोडक्टची क्वालिटी बघून तुम्ही काय करू शकता ती प्राइस तुम्ही ठरवू शकता. पण हे सांगितलं याच्यामध्ये की एक्झॅक्ट प्रोडक्टची प्राइस काय आहे, एक्झॅक्ट प्रोडक्ट तुम्ही कशा तरी विकणार आहात हे तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय बघायचं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे इस्टिमेटिंग कॉस्ट. तसं तुम्हाला मग असे सांगितलं की तुम्ही बघा की तुमचं एक्झॅक्ट इस्टिमेट कॉस्ट किती आहे, ते प्रोडक्टसाठी एक्झॅक्ट तुम्हाला कॉस्ट किती लागली आहे. बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर इस्टिमेटेड कॉस्ट तुम्ही काढल्याच्या नंतर आता समजा असं सांगितलं की टोटल इस्टिमेटेड कॉस्ट आहे आपली 8 रुपीज. एक आपण पेन बिझनेस आपण काय करतोय पेन विकतोय आणि त्याची टोटल इस्टिमेटेड कॉस्ट आहे 8 रुपीज आणि मी सांगितलं की हा पेन ऍटलीस्ट 10-15 रुपीज जायला पाहिजे म्हणजे रिमेनिंग वरच काय असेल आपलं प्रॉफिट असेल. मग हे सांगितलेलं आहे की तुम्ही अशी प्राइस ठेवा की कस्टमर काय करू शकतात ते इझिली अफोर्ड करू शकतात, इझिली प्रोडक्ट काय करू शकतात घेऊ शकतात. नेक्स्ट आहे अनालाइज द कॉम्पिटिटर कॉस्ट अँड प्राइसिंग अँड ऑफर्स. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की तुमचे जे काही कॉम्पिटिटर्स आहेत, बरोबर आहे, समजा तुम्ही असे प्रोडक्ट सेल करताय की जेणेकरून कॉम्पिटिटर्स काय त्याची जी प्रोडक्ट्स आहेत ते खूप कमी प्राइस मध्ये आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट. मग सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय तुम्ही प्रोडक्ट लॉन्च करण्याच्या अगोदर की ऑलरेडी हा फीचरचा प्रोडक्ट मार्केटमध्ये रन होतोय. मग मार्केटमध्ये रन होतोय ह्याचा असा अर्थ काय होतो की काही आपले कॉम्पिटिटर्स आहेत ते ऑलरेडी हे प्रोडक्ट सेल करतायत. मग तुम्हाला बघायचं की एक्झॅक्ट आपल्याला ह्या प्रोडक्टची प्राइस किती ठेवली पाहिजे, किती त्याची कॉस्ट असली पाहिजे आणि तुम्ही नंतर तुम्ही याचे ऑफर सुद्धा दिले पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे काय करायचं की तुम्हाला बघायचं की अनालाइज करायचं मार्केटमध्ये की कोणते प्रोडक्ट जास्त प्रमाणात कस्टमरची डिमांड आहेत आणि तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सेम आहेत का बाकी कॉम्पिटिटरपेक्षा. आणि जर सेम असते तर तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी युज कराल जेणेकरून तुमचे जे प्रोडक्ट काय होतील सेल होतील मार्केटमध्ये. बरोबर आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमची स्ट्रॅटेजी अशी तयार करा की जेणेकरून तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते इझिली काय करू शकतात कस्टमर एक्सेप्ट करू शकतात, इझिली विकत घेऊ शकतात. मग हे विकत घेण्यासाठी तुम्ही काय करणार वेगवेगळे ऑफर्स असतील, बरोबर वेगवेगळे डिस्काउंट असतील ते तुम्ही त्याच्यामागे प्रोव्हाइड कराल. मग हे डिस्काउंट आणि ऑफर्स जेव्हा तुम्ही प्रोव्हाइड करा तुम्ही हे लक्षात आलं पाहिजे की तुमची इस्टिमेटेड कॉस्ट प्लस तुमचं जे रिमेनिंग मध्ये प्रॉफिट आहे ते निघून सुद्धा पण काय झालं पाहिजे त्याच्यामध्ये प्रॉफिट झालंच पाहिजे. असं सांगितलं की 10 रुपीजचं 8 रुपीज इस्टिमेटेड कॉस्ट 2 रुपीज तुमचं प्रॉफिट होतं, तुम्ही ऑलरेडी 2-3 रुपये त्याचं डिस्काउंट द्याल तुमचं लॉस होणार आहे. मग असं बघायचं की तुम्हाला किती डिस्काउंट देता येते, किती ऑफर्स करता येतात. किंवा आपण बोलतो ना की काही काही वस्तू ऑफर्स मध्ये घ्या जे काही कुपन सुद्धा देतात मार्केटमध्ये की हे एवढं हे परचेस करा आफ्टर दॅट हे काही 10,000 किंवा 1,000 कुपन आहेत तुम्ही नेक्स्ट परचेस वरती युज करू शकता.
अशी काही ऑफर्स आहेत का की तुम्ही बघा की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आता बघा मार्केटमध्ये खूप सारे कपड्याचे शॉप आहेत, क्लोथ शॉप, बरोबर आहे. आम्ही आफ्टर चिपळूण मध्ये बघितलं की रिलायन्स ट्रेंड्स ओपन झाले, मग ते लोक काय करतात की त्यांची स्ट्रॅटेजी काय असते की कधी कधी असं येतात की 50% ऑफ किंवा डायरेक्ट येतात की तुम्ही 2000 कपडे खरेदी करा, तुम्हाला आम्ही 2000 काय देतो त्याच्यावरती तुम्हाला आणखी गिफ्ट कुपन देतो. पण त्याचे टर्म्स काय असतात की तुम्ही जेव्हा नेक्स्ट परचेस आमच्याकडे याल तेव्हा तुम्ही ते 2000 कुपन कधी युज करू शकता जेव्हा तुम्ही 4000 शॉपिंग करा. म्हणजे अशी स्ट्रॅटेजी बनवा की तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते इझिली काय होतील, सेल आउट होतील. पण कसे सेल आउट होतील की तुम्ही कस्टमरने जे प्रोडक्ट्स विकत घेतले पण पाहिजेत आणि त्यांचे रिमेनिंगचे पार्ट आहेत ते काय झाले पाहिजेत, त्याचा प्रॉफिट नाही सुद्धा झाला पाहिजे. मग हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की काय काय सांगितलं होतं. ओके, सो हेच प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये अनालाइज कॉम्पिटिटर्स अँड कॉस्ट प्राइस ऑफ ऑफर्स. नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग. आता काय ऑब्जेक्टिव्ह सांगितलं त्याच्यामध्ये ते बघूया. पहिला आहे ह्याच्यामध्ये अर्निंग टार्गेटेड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं की आपली जेवढी रिटर्न ऑन, आता जेवढे बोलतो ना की आपण मार्केटमध्ये आपली आपण इन्व्हेस्ट केले किंवा आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले त्या ह्याच्यावरती येणारा आपण रिटर्न किती आहे हे आपल्याला बघले पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण याच्यामध्ये बघतो की जेव्हा आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा आपण एखाद्या बिझनेसमध्ये आपण पैसे गुंतवतो किंवा आपण पैसे लावतो, मग पैसे लावल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यापासून येणारा आपला जो प्रॉफिट आहे तो किती आहे, बरोबर आहे. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट फक्त इन्व्हेस्टमेंट करत गेलात आणि तुम्हाला त्याच्यामधून काय प्रॉफिट भेटलं नाही, तुम्हाला रिटर्न पुन्हा रिइन्व्हेस्टमेंट करायची झाली तुम्ही पुन्हा कराल का, नाही करणार, बरोबर आहे. मग तोच पॉईंट सांगितलेला याच्यामध्ये की तुमची जी स्ट्रॅटेजी असेल ती तुम्ही काय केली पाहिजे याच्यामध्ये फॉलो केली पाहिजे आणि जेणेकरून तुमचे जे काही रिटर्न्स आहेत ते तुम्हाला चांगले भेटले पाहिजे. मग हे रिटर्न चांगले भेटण्यासाठी तुम्ही काय करा, अशा कंपनीमध्ये पैसे कराल, अशा बिझनेसमध्ये पैसे द्यावा, तर काय आहे प्रॉफिट मेकिंग आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला काय भेटतील, प्रॉफिट भेटतील. ओके, त्याच्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला मॅक्झिमायझिंग प्रॉफिट. आता मॅक्झिमायझिंग प्रॉफिट कधी होईल, जेव्हा तुम्ही काय कराल एखादी कंपनी किंवा एखादी जी काही प्रोडक्ट्स असतील ते काय जास्त प्रमाणात सेल आउट होतील. आणि हे सेल आउट कसे होतील, त्यांचा फोकस काय असणार आहे की जास्तीत जास्त आपले प्रोडक्ट सेल करता आले पाहिजेत. मग ते काही ठिकाणी काही प्रमोशन्स, बरोबर आहे, काही ठिकाणी काही ते ऍडव्हर्टाईज वेगळ्या पद्धतीने करतील जेणेकरून काय होणार आहे कस्टमर अट्रॅक्शन भेटणार आहे. आणि एकदा कस्टमर अट्रॅक्शन भेटलं की आपले प्रोडक्ट्स काय होतील, इझिली सेल होतील, बरोबर आहे. मेन हेतू काय असतो, जसं आपण कालच्या लेक्चर सुद्धा बघितलेलं होतं की सगळ्यात मोठा इकॉनॉमिक फॅक्टर मध्ये तुम्ही बघा आपल्या पहिल्या इन्व्हायरमेंटच्या लेक्चरमध्ये की सगळ्यांचा मेन उद्देश काय असतो की जास्तीत जास्त प्रॉफिट कमवणं. मग इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी अशी करा की जास्तीत जास्त आपल्याला काय भेटलं पाहिजे, प्रॉफिट भेटला पाहिजे. तर बिझनेसमध्ये मनी पैसे हे लाईफ ब्लड आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय की जोपर्यंत तुमच्याकडे पैसे नाही तुमचा बिझनेस रन होणारच नाही. मग तुम्हाला हे सांगितलं याच्यामध्ये की तुमचं तुम्हाला प्रॉफिट अर्न करायचं असेल सगळ्यात पहिले तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या बिझनेस व्यवस्थित फोकस केला पाहिजे, तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी तयार केली पाहिजे की त्याच्यावरून तुम्हाला फक्त प्रॉफिट येऊ शकतं. समजा काही तुमची स्ट्रॅटेजी अशी तयार झाली की तुम्हाला प्रॉफिट भेटत नाही मार्केटमध्ये किंवा बिझनेसमध्ये तुमचे प्रोडक्ट सेल होत नाहीये, ओके, तर तुम्ही काय करा ती स्टडी तिथेच थांबवाल, बरोबर आहे. तिथे काय करा त्याच्यामध्ये तुम्ही दुसरी स्टडी तयार करा जेणेकरून तुमचे प्रोडक्ट काय होतील, इझिली सेल होतील आणि तुम्हाला त्याचं काय भेटेल त्याच्यातून तुम्हाला त्याचं उत्पन्न चांगलं भेटेल. हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे मॅक्झिमायझिंग सेल. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मॅक्झिमायझिंग सेल्स इन्वॉल्व प्राइसिंग प्रोडक्ट्स टू जनरेट मच रेव्हेन्यू पॉसिबल रिगार्डिंग व्हॉट डज फॉर्म प्रॉफिट अँड टेकिंग अ टार्गेटिंग profit audience to take the such product to the all type of promotion doing that important part. rajam tumhala kay sangitlele ahe ki tumhi je sales regarding sales bagna apla sales maximum kontya level paryant jaun apun karnar aho. tase apan tumhala ek example dile hoto ki kahi varsha agodar kahi surf excel baga lahan session madhe bhetayche nahi, ते काय करायचे मोठ्या सॅशेमध्ये फक्त आपले प्रोडक्ट विकायचे. कारण का बेस्ट क्वालिटी ऑफ प्रोडक्ट त्यांनी सांगितलं होतं की खूप महाग आहेत हे. पण त्यांनी काय केली, स्ट्रॅटेजी बदलली. त्यांच्या लक्षात आलं की काही जे बाकी डिटर्जंट कंपनी आहेत त्यांनी काय केलं 2-3 रुपयाच्या सॅशेमध्ये काय केलं आपली विक्री चालू केली, इव्हन 1 रुपयाच्या सुद्धा पहिले भेटायचे. मग हे त्यांनी काय केलं, त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज केली जेणेकरून काय की आपला सेल जास्तीत जास्त कसा होईल. भले तुम्ही लहान सॅशेमध्ये द्या त्याच्यामध्ये क्वांटिटी कमी द्या पण कमीत कमी प्राइस द्या अलॉट करा कस्टमरला. जेणेकरून समजा आपण जर प्राइस अलॉट केली जिथं 20 ग्रॅम 5 रुपीजला भेटतो तिथे त्यांनी काय केलं 10 ग्रॅम 5 रुपीजला केलं. म्हणजेच काय कस्टमरनी त्यांनी ऍटलिस्ट ट्राय करून बघितलं प्रोडक्ट काय आहे. प्रत्येक कस्टमर काय करू शकतो, जरी त्याच्या क्वांटिटी जरी कमी असते तरी प्राइस काय आहे सेमच लेवल आहे. म्हणजे काय केली, कस्टमरनी ट्राय केलं, कस्टमरला ते प्रोडक्ट आवडले, जेणेकरून काय झालं सेलची ग्रोथ पुन्हा होत गेली. म्हणजे अशी स्ट्रॅटेजी तयार करा की तुमचे प्रॉफिट जे आहे, तुमचे जे सेल आहेत प्रॉफिट तुम्हाला भेटलं पाहिजे. तुमचे जेवढे प्रोडक्ट्स आहेत तेवढे काय करता आले पाहिजे, तुम्हाला
सेल करता आली पाहिजे हे याच्यापैकी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके सो इथे आज आपण थांबणार आहोत. पुढचे जे पॉइंट आहेत फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग प्राइसिंग पॉलिसी ते आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ आणि त्याच्यानंतर काही प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहेत ते आपण बघणार आहोत. ओके सो आफ्टर दॅट त्याच्यानंतर नेक्स्ट आपण चॅप्टर जो आहे पण चालू करू. ओके आता रिमेनिंग जेवढं काय लिहायचं बाकी असेल ते तुम्ही लिहून कम्प्लीट करा. एफसी चं झालं असेल तुमचं मला हे झाले पुढचे आहे. समजलं सर. ओके सर हॅलो लेसन थर्ड के काहीतरी नाही ना इकोलॉजी ती मे बी नाही जाईल आहे आपला. हो इकोलॉजी ते अंगी मला काय विचारायचं आहे का जेवढे झाले तेवढं पहिले लिहून घ्या. रिमेनिंग जेवढे पार्ट झाले तेवढं आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहोत. ठीक आहे सो काही क्वेश्चन असतील तर विचारा मला काही प्रॉब्लेम नाहीये. जेवढं आपलं झालेलं आहे तेवढं व्यवस्थित स्टडी करत चला. इकोलॉजी जो झालेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहोत मार्केटिंगच्या संपल्याच्या नंतरच. सो काही असेल तर विचारत चला मला. ओके आणखी कोणाला काही शंका आहे का तिजा राहील हुजेफा हॅलो सदफ संगमी सोनाली काय विचारायचं आहे का कोणाला काय. अरे बोला काही क्वेश्चन आहेत का विचारायचे. हॅलो नो सर. ओके ठीक आहे व्हिडिओ बघत चला जेवढे अपलोड केले तेवढे तुमच्या लक्षात येईल काय काय अजून आपल्याला घ्यायचं आहे किंवा काय राहिलेलं आहे. काही शंका असतील तर मला मेसेज करा नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. ओके थँक्यू.